नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे पुण्यापासून अगदी जवळ असलेलं ठिकाण म्हणजे बिर्ला गणेश मंदिर. इथे येण्यासाठी आपल्याला ओल्ड मुंबई पुणे हायवेने यावं लागतं आणि पिंपरी चिंचवडपासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे. आपल्याला सोमाटणे फाटा टोल क्रॉस केल्यानंतर अगदी 100 मीटरवरून इकडे येण्यासाठी लेफ्ट घ्यावं लागतं आणि त्यानंतर आपण फायनली पोहोचतो आहे बिर्ला गणेश मंदिर याच्या पायथ्याशी. पायथ्याशी आल्यानंतर इथे आपल्याला 2-व्हीलर आणि 4-व्हीलरची अतिशय उत्तम पार्किंग मिळेल. त्यानंतर इथून पुढे वरती जाण्यासाठी आपल्याला जवळपास 180 पायऱ्या पार कराव्या लागतात आणि पायऱ्या तसं बघायला गेल्यात तर इझी आहेत, सिनियर सिटीजनसाठी पण त्या अगदी सोप्याच आहेत. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, इकडे जे आपल्याला व्ह्यू दिसतो आहे तो आहे पूर्ण तळेगाव दाभाडेचा. आणि या मंदिराचा टायमिंग आहे 7 ते 8 वाजेपर्यंत. आणि वरती आल्यानंतर ही आपल्याला दिसते अतिशय सुंदर गणरायाची मूर्ती. आणि गणरायाची ही मूर्ती जवळपास 72 फूट उंचीची आहे. आणि वरती जवळ आल्यानंतर इथे आपल्याला लेफ्ट साईडला चप्पल स्टँड वगैरे पण आहे. वरती तुम्हाला बसण्यासाठी पण अतिशय उत्तम व्यवस्था आहे. आणि समोर जे दिसतंय छोटंसं ते आहे गणरायाचं मंदिर. आणि मंदिराच्या मागच्या साईडला थोडंफार गार्डन आहे पण तिकडे जाण्यासाठी आपल्याला परमिशन नाही आहे, ते फक्त आपण दुरूनच पाहू शकतो. आणि हे वरती असलेलं छोटंसं गणरायाचं मंदिर. त्यानंतर तुम्ही मागच्या बाजूला पाहू शकता, ती आहे भव्य दिव्य गणपती बाप्पाची मूर्ती. आणि इकडे लेफ्ट साईडला आल्यानंतर तो जो समोर डोंगर दिसतोय तो घोरवडेश्वर मंदिराचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडे पण मंदिराच्या डाव्या बाजूला थोडंफार गार्डन आहे. आणि इथून तुम्ही पाहू शकता की गणरायाची मूर्ती अतिशय सुंदर आपल्याला इकडे पाहायला मिळते. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इथे पुढे जो दिसतोय तोच आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे.